तुमची पोरगी जीव द्यायला तर गेली नसेल ना? बघा हो सासरे बुवा, नाहीतर नंतर माझं नाव घ्याल तुम्ही. नाही हो, आणि असं नका बोलू. काय नका बोलू, काय नका बोलू, कोंब फुटायची वेळ आली आणि तुमचं एकच पालूपत. असं नका बोलू, असं नका बोलू. ही काय रीत झाली मला सांगा ना सासूबाई, रीत झाली काही? तिथे मेणा तयार झाला होता, मेण्यात बसायची खोटी की आम्ही निघालो, पण इथे आता मेण्यात बसणारीच गायब झाली. हो मला एक कळत नाहीये, त्या रायगडाच्या पायथ्याशी ही भानगड तयार झालीच कशी? दबे बाप्पू, जरा शांत बसा ना. काय शांत बसा, काय शांत बसा. नाही मला सांगा सासरे बुवा, तुमचं हे कुटुंब, तुमचं हे कुटुंब तुम्हाला न सांगता सवरता घरातून गायब झालं असतं, पळून गेलं असतं, तर तुम्ही शांत बसला असतात का? शांत नसतात, कोणीच बसला नसतं. पण मी ठरलो संस्कारी माणूस हो, म्हणून आतापर्यंत गप्प आहे. बरं एवढंच नाही, माझं माझ्या गोदावरीवर जीवापाड प्रेम आहे हो, म्हणून अजूनपर्यंत सासरे बुवा मी माणसात आहे. पण एकदा का माझा राग डोक्यात गेला तर मग त्या रागाला नसतं शेपूट आणि नसतं तोंड, कळलं? सगळं मान्य आहे मला, पण माझं मन सांगतंय. काय गोदा असेल इकडे कुठेतरी? इथेच कुठेतरी असेल. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, गोदावरी म्हणजे काय वारं आहे? इथेच कुठेतरी आहे आणि आपल्याला कोणाला दिसतच नाही. जावय बापू जरा दम धरा. काय दम धरा, काय दम धरा. अहो सासरे बुवा, आपल्या गोठ्यातलं गाईचं वासरू इकडे तिकडे गेलं तर आपला जीव कासावीस होतो. इथे माझी बायको गायब झाली आहे, तीही सकाळपासून, दिवस मध्यावर आलाय, कळतंय का तुम्हाला? बरं बरं मी काय म्हणतो, ती देवदर्शनाला गेली असं समजू, घटकाभर समजू, पण इतका वेळ कोणी देवदर्शन घेतं का? निरोपाचं निरोपाचं बोलणं करायला गेली असंही समजू, पण इतका वेळ कोणी निरोपाचं बोलणं करतं का? करतं का? मग इतका वेळ कोणी कुणाला तारकट ठेवतं का? ठेवतं का सांगा मला. अरे मग काय गौड बंगाल आहे, काय गौड बंगाल आहे माझी गोदावरी गायब झाल्याचं? हे भगवंता, आता तूच माझा पाठीरा कर रे. पाणी घ्या सासूबाई, पाणी घ्या. अरे कडे लोट झाला माझ्या संयमाचा, कडे लोट. काय करतेस गोदावरी? युवराज सोडा मला, मला आता नाही जगायचं, मला मारू दे. गोदावरी राजे मी हात जोडते, मला जगायची इच्छा नाही, मला मारू दे. गोदावरी काय झालं? अगं तू आज सासरी जाणार होतीस, मग अचानक काय झालं? काय झालं हे मी सांगू नये आणि तुम्ही ऐकू नये. मला जाऊ दे युवराज, मला जाऊ दे, मारू दे. आम्ही तुला मारू देत नाही, आणि आम्ही इथे असेपर्यंत मरण जवळपास फिरकणार सुद्धा नाही. असं अचानक काय झालं म्हणून तुझी पावलं या काळदारीकडे वळली? तुला कोणी त्रास दिला? तुझ्यावर काही संकट आहे? बोल गोदावरी, काहीतरी बोल. मला तर काही सांगायचं नाही, मला खूप त्रास होतो युवराज, खूप त्रास. ठीक आहे, चल घरी चल, आम्ही तुला सोडतो. आता आम्हाला सासरी जायचं नाही आणि माहेरही नाही. गोदावरी अगं काय बोलतेस, एका जबाबदार मंत्र्याची मुलगी आहेस तू, रायगडाच्या सावलीत राहतेस आणि हे अशी वागतेस? युवराज मी आम्हाला सांग, जन्मदात्यांनी काय करायचं, लोकांना कसं तोंड दाखवायचं, काय सांगायचं? पुन्हा हे असं मरण म्हणजे चाहटाळकी करणाऱ्यांचं पीक. एकाचे दोन होतात, दोनाचे चार होतात, मुक्यांना जिभा फुटतात, पाहिऱ्यांना कान येतात. एकूण कुळाची नामुष्की होते गोदावरी, आणि पुढे याचच कलंकात रूपांतर होतं, जिथे पवित्र गंगा सुद्धा हात टेकते. चल घरी चल. माझं घर आता 10 पावलांवर आहे, तुम्ही इथं जा म्हणजे मलाही जाता येईल. जाऊ दे मला. याचा अर्थ एकच, तू बुधभूषण वाचलास, पाठ केलास, पण पूर्णपणे अर्थ नाही जाणून घेतलास. तावत भयाद्भिभेतव्यम यावत भयमागतम, आगतम तू भयम दृष्ट्वा प्रहर्तव्यम भीतवत. युवराज,
तू अर्थ जाणून घेतला असतास तर तुझं धैर्य हे असं ढळलं नसतं. विवेक सोडून तू अशी दरीकडे धाव घेतली नसतीस, संकटाशी झुजली असतीस, प्रतिकार केला असतास, दोन हात केले असतेस. गोदावरी अविचार करू नकोस, प्रतिकार कर. पळून जाण्यापेक्षा खंबीरपणे उभी राहा. तू जर खंबीरपणे उभी राहिलीस तर शिवछत्रपतींचा विचार तुझ्या पाठीशी उभा राहील, आणि प्रतिकार करायचा नसेल तर आऊसाहेबांची इतक्या वर्षांची मेहनत, इतक्या वर्षांचे कष्ट वाया गेले म्हणायचे. युवराज, युवराज कुठे आहात तुम्ही? युवराज, चंपा, काय ग निहारिका माघारी घेऊन चाललीस? युवराज नाहीत. तू पाहिलंस त्यांना? वय समधीकडे पाहिलं आणि युवराज नाही. असे कुठे गेले? असतील इथेच कुठेतरी. आम्ही दोघे आज जगदीश्वराच्या मंदिरात जाणार आहोत, त्यामुळे ते आज कुठेच जाणार नाही. तू एक काम कर, ही निहारी घेऊन जा आणि पुन्हा गरम करून घेऊन ये. जी, पर युवराज सकाळीच गड उतर झालं असं समजलं म्हणून तर निहारी माग घेऊन निघाले. गड उतर झाले? असे कुठे गेले? आम्ही दोघा जगदीश्वराच्या मंदिरात जाणार होतो. युवराज नेहमीच लपंडाव खेळतात ना तुमच्या बरोबर. लपंड? सुखी भाव, गोदावरी बद्दल समजलं ना? हो समजलं, पण खूप बरं झालं. म्हणजे? तिची खूप दिवस घालमेल चालू होती पण अखेर गंगेत घोडं न्हालं, गेली ती सासरी. आता गोदावरीचा संसार नव्याने सुरू होईल. कशाचा संसार सुरू होतोय आता? तुमची गोदावरी गेली पळून. काय म्हणजे हे सुद्धा माहित नाही कुल मुक्तियारांना? अहो, गडावर राहता की गडा बाहेर? गेली पळून गेली. सासरी निघायचं म्हणून मेणा आला, मेण्यात असं बसायचं तर गोदावरी नाहीच. कोणालाही न सांगता निघून गेली. मातोश्री, अशी कशी पळून जाईल गोदावरी? अहो, कशी जाईल म्हणजे काय, गेलीच. सगळीकडे शोधाशोध सुरू आहे. तरी या गोष्टीची चाहूल आम्हाला लागलीच होती, किंवा तसा अंदाज आला होता म्हणा, म्हणून आम्ही अनाजी पंत आणि कावेरीबाईंना बोलावून घेतलं, दोन गोष्टी समजावून सांगितल्या. पण नाही, आमचा अजूनही विश्वास बसत नाही. विश्वास काय बोलताय? ती पोर नांदणारी नव्हतीच. तिला पहिल्या दिवशी पाहिलं ना, तेव्हाच आम्ही जाणलं होत. परंतु तुमच्या लक्षात यायला आज उजाडलं. नाही मातोश्री, गोदावरी तशी नाही. युवराजनी, बाई आणि बोरा बद्दल फार भ्रमात राहू नये. वर दिसताना चांगलंच दिसत, पण त्यात कधी आळी निघेल काही सांगता यायचं नाही. मग आता महाराज गडावर नाही, त्यामुळे हे प्रकरण युवराजांना सांगावं लागेल. हो ना. बोलवा युवराजांना. युवराज, युवराज तर गडावर नाहीत. गडावर नाहीत? हो, सकाळपासून नाही. आज तर त्यांनी निहारी केली नाही. निहारी केली नाही का? निहारीचं भान राहिलं नाही. गोदावरी ही गायब आणि शंभूराजे तेही गडावर नाहीत. याचा अर्थ चल
घरी चल। युवराज मी तुमच्या पाया पडते, नका मला त्या नरकात पुन्हा ढकलू, नका घेऊन जाऊ त्या नरकात। त्या नरकाचं तुलाच नंदनवन करायचंय गोदावरी। युवराज मी, हाच स्वराज्याचा उद्देश आहे, स्वराज्य जगायला शिकवतो गोदावरी। पण माझ्या आयुष्यात आता जगायला काहीही राहिलेलं नाही, रीती झाली मी। रीतेपणाला महत्व नसतं गोदावरी, जीवनाची घागर ही भरलेली असली पाहिजे, ती प्रेमानं चैतन्यानं आनंदानं भरली तरच लोक तिला डोक्यावर घेतात। गोदावरी, रीती घागर ही अमंगल असते, हा अमंगलपणा मनातून काढून टाक। अगं तुझ्या पाठीशी आम्हीच नाही, उभं स्वराज्य आहे। युवराज, आता काही बोलू नकोस, स्वराज्यात सगळ्या गोष्टींवर उपाय आहे, चल। गोदावरी पाहू। नाही नको, काही नाही। गोदावरी, आमच्या राणूबाईंच्या पायाला जखम झाली असती तर पाय पुढे करताना तीही संकोचलीच असती, पाहू। युवराज, युवराज तुम्ही स्वतःच बुधभूषण आहात, अनाजी पंत वाट बघत असतील, घरी चल। परसू काय झालं रे, दिसली का रे? मालक, गायगाडाचा पायथा पालथा घातला पण गोदताई काही दिसल्या नाही। अरे देवा, कुठे गेली असेल माझी पोर? तुम्ही गप्प बसता का? गप्प बसा। परसू जी, काळदरी लिंगाणा सगळीकडे शोध, कुठेही थांबू नकोस, आणि हो, याची वाच्यता कुठेही करायची नाही, जा। जी मालक। कुठे गेली असेल माझी पोर? काही बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना तिने? अहो तुम्ही रडू नका, हो असेल ती सुखरू। पण अशी कशी गेली ती? जावई बापू मेणा घेऊन आले होते। हो पण आता काय करायचं, तुम्ही रडू नका। वा 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 वा, बरं चाललंय तुमचं। एकाने मारल्यासारखं करायचं, दुसऱ्याने रडल्यासारखं, म्हणजे समोरच्याचं अवसान आपोआप गळून पडत। नाही तसं नाही, अहो माझी पोर अशी जाणारी नाही। नाही, खूप गुणी आहे ती। वा, तुमची मुलगी गुणी आणि मी दुर्गुणी। मी आतापर्यंत मूग गिळून गप्प होतो, म्हटलं नको बोलूया नको बोलूया, पण तुमचं तर इथे वेगळंच रडगाणं सुरू आहे। मला तर असं वाटायला लागलंय की गोदावरी गायब होण्यामागे तुमचीच फूस आहे। केदारजी, जी भावरा, हे सुरनिसांचं घर आहे। स्वतःची मुलगी नाही सांभाळतायत आणि चालले सुरनीशी मिरवायला। असरे बुवा, मी आता गप्प बसणार नाही, याची दाद मीही मागणार। जावई बापू। आता कशाला जावई बापू म्हणून म्हणताय? मगाशी केदारजी म्हणत वस्कन अंगावर आलात ना, आता तेच बोला। त्याचबरोबर हे लक्षात ठेवा, माझा राग म्हणजे जळत्या घराचे पलटे वासे, विसरू नका। जावे बापू, कोणाशी बोलता याच भान ठेवा। आहे ना, मी सुरनेसांशी बोलतोय, पण काळं तोंड झालेल्या सुरनेसांशी। जावे बापू। नास नका असं बोलू,
मी तुमच्या पाया पडते. पाया पडून काय होणार आहे? गोदावरी परत येणार आहे? ती गेली, तिला जिथे जायचंय तिथे. मालक, मालक, काय झालं परसू? बोल. गोदाताई सापडल्या. अगं बाई, आली. वय, युवराज त्यासनी घेऊन येत आहेत. बघा, युवराज घेऊन येत आहे. आता माझ्या लक्षात आलं, तुम्हाला सुरणीस पद कस मिळालं ते. युवराजनी, तुम्ही कुलमुक्त्यार आहात बाहेरच्या अडचणी सोडवण्यासाठी का बाहेरच्या अडचणी महालात आणण्यासाठी? मातोश्री, आम्ही काही वावग नाही वागलो. तुम्ही शिक्का चांगल्या रीतीने सांभाळताय, आम्हाला अभिमान आहे त्याचा. पण जेवढा स्वराज्याचा शिक्का महत्वाचा आहे, तेवढाच पदरास बांधलेला शिक्काही मोलाचा आहे. स्वराज्याच्या शिक्क्याचा ठसा तोच असतो, त्याचा मजकूर बदलत नसतो. पण पदरास बांधलेल्या शिक्क्याचा मजकूर बदलत असतो. त्या शिक्क्याला सतत जाणून बुजून मसी लावावी लागते, शाईने तो काळा करावा लागतो. पण या शिक्क्याला काळेपणा लागू द्यायचा नसतो. दोन्ही शिक्के योग्य ठिकाणी राहिले, उमटले तर ठीक, नाहीतर अनाचार होतो. आम्हाला कल्पना आहे. तो शिक्का चुकीच्या ठिकाणी उमटला तर दुसरे आयुष्यातून उठतात, आणि आपल्या शिक्क्याची जागा चुकली तर आपण अडचणीत येतो. मातोश्री, तुम्ही म्हणताय ते पटतंय आम्हाला, पण दुर्लक्ष होतंय तुमच्याकडून युवराजांवर. हो, आम्ही तर सतत त्यांच्या बरोबर आहोत. बरोबर असणं म्हणजे सोबत असणं नव्हे. मग काय चुकतंय आमचं ते तरी सांगा. तुम्ही गोदावरीला खूप महत्व दिलं असं नाही वाटत तुम्हाला? मातोश्री, ती चांगली आहे. कशावरून? बुधभूषण पाठ आहे म्हणून का ती तुमच्या महाली येऊन रडत बसते? म्हणून का ती चांगली? स्वतःच्या अंगणात केअर करायचा आणि दुसऱ्याच्या अंगणात जाऊन रांगोळी काढत बसायचं, हा चांगुलपणा आहे? शोभत तिला? मातोश्री, तिची काहीतरी अडचण होती. सांगितलं तुम्हाला? नाही, महाराजांना सांगते म्हणाले. आणि महाराज नाही म्हटल्यावर युवराजांना सांगते म्हणाले. तुम्हाला सांगू शकत होती पण नाही सांगितलं. युवराजनी, पेच लक्षात घेत चला, जग दिसत तेवढं सोपं नसत. पळून गेलीये गोदावरी आणि शंभूराजही गडावर नाही. म्हणजे? काही गोष्टी न सांगता समजून घ्यायच्या असतात, आणि या सगळ्यात आपल्या शिक्क्याला काळा डाग तर लागणार नाही ना, हेही जपलं पाहिजे, नाही का? माझ्या थोबाडीत मारली काय? माझ्या असा पाहुचार? जावई बाबा, मी कोणाचा जावई नाही आणि कोणी माझा सासरा नाही. आपलं नातं संपलं. असं बोलू नका हो, पाया पडते मी तुमच्या. पण राग आवरा. माझ्या थोबाडीत मारली आणि मीच राग आवरू? एवढा लाचार आणि लंपट नाही मी. मी निघालो. अहो, तुम्ही तरी बोला ना, गोदाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. जावे बापू, आपला संबंध संपला. जावे बापू,